वर्षांपासून टवाळखोरांना पळताभुई थोडी केली ते कोल्हापूरच्या लेडी सिंघमने अर्थात ज्योतिप्रिया सिंग यांनी. काही वर्षांपूर्वी टवाळखोरांविरोधात कारवाई करून त्यांनी जवळपास 88 टवाळखोरांना ताब्यात घेतलं होतं. त्यातल्या काहींना तर त्यांनी जन्माची अद्दल घडवली होती. आज अपना सिटी पुलिस स्टेशन जितते थे अपना उनको एक अपना आदेश दिया गया था कि जितने भी कॉलेजेस हैं स्कूल्स हैं या अपना मार्केट प्लेसेस हैं वहाँ पे अपना महिला पथक तैयार करके अगर छेड़खानी चालू है तो जो लड़के हैं जो अपना ऐसे छेड़खानी अपना कर रहे हैं उनको ताबियात लेके उनके पालक को अपना कॉल करके आगे की कार्रवाई करने के लिए बोला गया था. उस चार जगह हम लोगों ने खुद अपना चेकिंग करी है, साइबर चौक, कमला कॉलेज, विवेकानंद कॉलेज और अपना शिवाजी यूनिवर्सिटी. वेगवेगळ्या शहरांमध्ये मुलींची वर्दळ असलेल्या ठिकाणी टवाळखोरांकडून छेडछाडीच्या तक्रारी नेहमी येत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून या गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी विविध पथकं नेमले जातात. ज्योतिप्रिया सिंग यांचं नाव लेडी सिंगम या नावाने प्रसिद्ध आहे. टवाळखोरांविरोधात केलेल्या कारवायांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. ज्योतिप्रिया सिंग यांची काम करण्याची पद्धतही अतिशय वेगळी आहे. पथक नेमल्यानंतर साध्या वेशात परिसराची पाहणी करायची आणि त्यानंतर गुन्हेगारांना अद्दल घडवायची. तो मेरा अपना लोगों आम नागरिकों से यही रहेगा कि अगर आप लोग को कहीं दिखता है छेड़खानी या आपको पता चलता है तो आप एटलीस्ट क्या कहते हैं अपना लोकल पुलिस स्टेशन या SDPOs को या फिर अपना मेरे ऑफिस को डायरेक्टली कॉल करिए और जहां पे चालू है नहीं तो आप लेखी भी एक भेज सकते हैं निनावी अर्ज के रूप में. या लेडी सिंगमने विविध जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीची कामगिरी करून महिलांसंबंधी होणारे गुन्हे रोखण्याचा प्रयत्न केलाय. 3 वर्षांपासून जालन्यात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या ज्योतिप्रिया सिंग यांची पुण्यात नुकतीच पोलीस आयुक्तपदी बदली झाली. ज्योतिप्रिया सिंग यांनी केलेल्या कारवायांमुळे आणि कामाच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे संपूर्ण पोलीस खात्यात देखील त्या प्रसिद्ध आहेत. जालना शहरातून बदली होऊन जाताना त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना अशा अनोख्या पद्धतीने निरोप दिला. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.